श्री एस आर ठाकूर प्रस्तुत इयत्ता दहावी विषय भूगोल प्रथम घटक चाचणी उत्तरासह वेळ तास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा प्रथम घटक चाचणी इयत्ता दहावी विषय भूगोल विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काळजीपूर्वक पहा आणि दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात लिहा प्रश्न क्रमांक एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा प्रश्न क्रमांक एक भारत व ब्राझील या दोन्ही देशांतील राजवट डॅश डॅश प्रकारची आहे अ लष्करी ब साम्यवादी क प्रजासत्ताक ड अध्यक्षीय योग्य उत्तर आहे क प्रजासत्ताक प्रश्न क्रमांक दोन ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग डॅश डॅश आहे अ उच्चभूमीचा ब मैदानी क पर्वतीय ड विखंडित टेकड्यांचा योग्य उत्तर आहे अ उच्चभूमीचा प्रश्न क्रमांक तीन भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक डॅश डॅश या नावाने ओळखले जाते अ लक्षद्वीप ब कन्याकुमारी क इंदिरा पॉईंट ड पोर्ट ब्लेअर योग्य उत्तर आहे क इंदिरा पॉइंट प्रश्न क्रमांक दोन वेगळा घटक ओळखा एक ब्राझीलमधील राज्य अ बाहिया ब बिहार क पारा ड आक्रे विद्यार्थी मित्रांनो यामधील वेगळा घटक ओळखणे अपेक्षित आहे उत्तर वेगळा घटक ब बिहार प्रश्न क्रमांक दोन भारतातील नद्या अ गंगा ब यमुना क ॲमेझॉन ड गोदावरी विद्यार्थी मित्रांनो गंगा यमुना आणि गोदावरी या भारतातील नद्या आहेत परंतु ॲमेझॉन ही भारतातील नदी नाही आणि म्हणून वेगळा घटक ॲमेझॉन नदी प्रश्न क्रमांक तीन अ पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा गुण तीन प्रश्न क्रमांक एक क्षेत्रभेट म्हणजे काय उत्तर एखाद्या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट होय प्रश्न क्रमांक दोन भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे उत्तर भारताचे स्थान उत्तर व पूर्व गोलार्धात आहे प्रश्न क्रमांक तीन ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते उत्तर पिको दी नेबलिना हे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर आहे प्रश्न क्रमांक ब पुढील विधाने योग्य की अयोग्य ते ओळखून अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा प्रश्न क्रमांक एक क्षेत्रभेट म्हणजे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून केलेली सहल होय उत्तर हे विधान अयोग्य आहे योग्य विधान क्षेत्रभेट म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोनातून केलेली सहल होय प्रश्न क्रमांक दोन सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे उत्तर हे विधान योग्य आहे प्रश्न क्रमांक चार भौगोलिक कारणे लिहा कोणतेही दोन प्रश्न क्रमांक एक क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते उत्तर एक क्षेत्रभेटी दरम्यान क्षेत्रभेटीत सामील झालेले विद्यार्थी व इतर व्यक्ती आपल्याबरोबर खाद्यपदार्थ पाण्याची बाटली वर्तमानपत्रे कागदी पिशव्या इत्यादी वस्तू बरोबर आणतात दोन विविध वस्तूंच्या वापरानंतर योग्य व्यवस्थापन नसल्यास त्या वस्तू इतरत्र टाकल्यास कचरा तयार होतो तीन कागदी पिशव्या बाटल्या खाद्यपदार्थांची वेस्टने खाद्यपदार्थांपैकी उरलेला ओला कचरा व सुका कचरा या सर्व कचऱ्यामुळे प्रदूषण होते व पर्यावरणास हानी पोचते चार कचऱ्याचे प्रदूषण असलेल्या प्रदेशात क्षेत्रभेटीचे प्रमाण घटते आणि म्हणून क्षेत्रभेटीचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते प्रश्न क्रमांक दोन भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते उत्तर एक भारताच्या लोकसंख्येत तरुणाईचे म्हणजेच कार्यशील गटाचे प्रमाण जास्त आहे दोन भारताच्या एकूण लोकसंख्येतील कार्यशील गटाचे प्रमाण पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे तीन भारतातील लोकसंख्येत ज्येष्ठ नागरिक व बालक हा अकार्यशील वयोगट कार्यशील गटावर अवलंबून आहे या अकार्यशील गटाचे प्रमाण तुलनेने कमी आहे आणि म्हणून भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते प्रश्न क्रमांक तीन ब्राझीलमध्ये पश्चिमी वाहिनी नद्या आढळत नाहीत उत्तर एक ब्राझीलमधील अनेक नद्या उच्चभूमीच्या उत्तर भागात उगम पावतात व अटलांटिक महासागराला मिळतात दोन ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत असते त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नद्या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जातात व वा अटलांटिक महासागराला मिळतात तीन ब्राझीलमधील ॲमेझॉन ही सर्वात मोठी नदी असून तिला अनेक उपनद्या येऊन मिळतात ही नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाते व वा शेवटी अटलांटिक महासागराला मिळते चार साओ फ्रान्सिस्को ही ब्राझीलमधील तिसरी महत्त्वाची नदी असून ती अटलांटिक महासागराला जाऊन मिळते अशा प्रकारे ब्राझीलमधील पश्चिमवाही नद्या आढळत नाहीत प्रश्न क्रमांक पाच थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही दोन प्रश्न क्रमांक एक क्षेत्रपेठीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल उत्तर एक ओळखपत्र वही पेन मोजपट्टी दोन दुर्बीण कॅमेरा टोपी पाण्याची बाटली तीन दिशा समजण्यासाठी होकायंत्र तसेच ठिकाणाचे स्थान समजण्यासाठी नकाशा चार क्षेत्रपेटीसाठी निवडलेल्या घटकानुसार नोंदी करण्यासाठी प्रश्नावलीसह नोंदवही पाच प्रथमोपचार पेटी नमुना गोळा करण्यासाठी कागदी पिशव्या तसेच कचरा गोळा करण्यासाठी कापडी पिशव्या इत्यादी साहित्य बरोबर घेऊ प्रश्न क्रमांक दोन भारत व ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भात कोणत्या बाबी वेगळ्या आहेत उत्तर एक भारताचे स्थान उत्तर व पूर्व गोलार्धात आहे दोन ब्राझीलचे स्थान पश्चिम उत्तर व बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे तीन भारत हा देश आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे चार ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे पाच भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते सहा ब्राझीलच्या मध्यातून विषुवृत्त तसेच मकरवृत्त जातात प्रश्न क्रमांक तीन भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते, ते उदाहरणासह स्पष्ट करा उत्तर एक हिमालय पर्वत पश्चिम घाट अरवली पर्वत विंध्यपर्वत सातपुडा पर्वत इत्यादी भारतातील प्रमुख जलविभाजक आहेत दोन हिमालय पर्वतात उगम पावणाऱ्या नद्यांपैकी सिंधू व तिच्या उपनद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात गंगा व तिच्या उपनद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात तीन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या उल्हास सावित्री वाशिष्ठी व बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांमध्ये गोदावरी भीमा आणि कृष्णा चार विंध्य पर्वतामुळे गंगा नदीला मिळणाऱ्या नद्या व नर्मदा नदीला मिळणाऱ्या नद्या अशी विभागणी आहे पाच सातपुडा पर्वत यामुळे नर्मदा नदी व तापी नदी यांचा जलविभाजक आहे सहा अरवली पर्वत हा लोणी नदी व मही नदी यांचा जलविभाजक आहे विद्यार्थी मित्रांनो दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवरल्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद